यांनी थेट काँग्रेसवर टीका केली आहे. जेव्हा महाविकास आघाडी स्थापन होत होती त्यावेळी काँग्रेस अहंकाराच्या भूमिकेमध्ये होती आणि वाटा मिळवण्यासाठी तडजोड करत होती असा थेट आरोप त्या पुस्तकात केला. हे बघा, ते मोठे नेते आहेत, ते काही लिहू शकतात, काही बोलू शकतात. त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया देणं हे चुकीचं ठरेल, त्यामुळे आम्ही त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया काँग्रेसच्या वतीनं देणार नाही. काँग्रेसवर थेट अहंकाराचा आरोप केला आहे, वाटाघाटीसाठी तडजोड करत होते असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही सांगितलं ना, त्यांच्या याच्यावर ते मोठे व्यक्ती आहेत, राष्ट्रीय नेते आहेत, त्यांचा त्याच्यामुळे त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं हे चुकीचं ठरलं. असं त्यावेळेस काँग्रेसची भूमिका कशी होती ती योग्य वेळेवर योग्य गोष्टी सांगू आम्ही, पण आज त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कालपासून जे होते मित्रपक्ष आहे तुमचा अनेक वर्षांचा, कसा तुम्ही त्या संपूर्ण घडामोडीला पाहता? बघा, आम्ही कालच त्याच्याबद्दल सांगितलं की त्यांच्या पक्षांतर्गत बाब आहे, त्यांच्यामध्ये बदलांचे नेतृत्वाच्या बदलांचे वारे त्यांच्यामध्ये सुरू झालेले आहेत. स्वतः पवारसाहेबांनी सांगितलं की मी मार्गदर्शक राहणार आहे, त्याच्यामुळे त्यांच्या पक्षातला मामला आहे. त्याच्यामध्ये फार काही आम्ही लोकांनी हस्तक्षेप करावा असं मला वाटत नाही. पण काल आम्ही माननीय राज्यपाल मोदींकडे गेलेलो होतो आणि राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे सातत्यानं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. आणि अशा या परिस्थितीमध्ये काल आम्ही माननीय राज्यपाल महोदयांकडे गेलेलो होतो आणि त्यांना शेतकऱ्यांची परिस्थिती महाराष्ट्रातली आज काय आहे, शेतकरी कशा आत्महत्या करताय, आणि सरकार सुलतानी कायदे कसे आणतात आहेत याच्या पद्धतीचंही, कारण की कर्ज पुरवठ्यासाठी आता शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी एक कायदा आणला, त्याच्यामध्ये त्यांना बँकेचं क्लिअरन्स वगैरे ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असाव्यात, आणि त्याच्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये शेतकऱ्यांना आता जे काँग्रेसच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी सगळे नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी सलभ पद्धतीनं कर्ज मिळावं शेतकऱ्यांना आणि तो सावकाराच्या ज्याच्यापासून वाचावा अशा पद्धतीची भूमिका काँग्रेसची होती. पण आता भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी सुलतानी कायदे आणून शेतकऱ्यांना आता कर्जापासूनही अडचणीत आणण्याचं काम केलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात अनेक भागात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू झालेले आहेत हे आपण पाहतो आहे. ती भूमिकासुद्धा आम्ही काल माननीय राज्यपाल महोदयांच्याकडे मांडलेली आहे. शेतकरी विरोधी धोरण जे BJP आहे त्याच्याबद्दलचं तातडीने या सरकारला आपण कळवावं ही भूमिका सांगितली. आणि खऱ्या अर्थानं खारघरच्या घटनेमध्ये आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांवर सरकार आरोप करते आहे. सरकारी कार्यक्रम होता, महाराष्ट्र भूषणांचा कार्यक्रम होता, आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या कर्तृत्वाला सलाम करून त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला, काही उपकार केलेलं नव्हतं. पण त्या ठिकाणी एक हत्याकांड घडवण्याचं काम केंद्रातले गृहमंत्री अमित शाह आणि राज्यातल्या सरकारच्या देखत ही घटना झालेली आहे. अजूनपर्यंत कुठलाही FIR दर्ज झाला नाही. याला कोण कारणीभूत आहेत, कोण जबाबदारी घेत आहेत, त्याही पद्धतीचं सरकार बोलायला तयार नाही. आणि म्हणून मग रत्नागिरीच्या रिफायनरीचा बारसूचा प्रश्न असो, खारगीरचा प्रश्न असो, राज्यातल्या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा प्रश्न असो, यासाठी एक विशेष अधिवेशन राज्य सरकारने तातडीने बोलवावं आणि त्या पद्धतीच्या सूचना आपण सरकारला द्याव्यात अशी भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली. दुसरा एक महत्त्वाचा विषय आम्ही पाहिला की छत्तीसगडच्या सरकारने लोकसंख्येच्या आधारावर त्या ठिकाणी रिझर्वेशनमध्ये वाढ केलेली आहे आणि माननीय सुप्रीम कोर्टाने परवाच त्याला त्यांच्या याच्यावर मान्यता दिलेली आहे. 58% रिझर्वेशन आता छत्तीसगडमध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा OBC, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, NT-VJNT, अल्पसंख्यक मराठा यांच्याही सुद्धा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षाचा प्रलंबित आहे. शेड्यूल कास्टची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, त्यांच्या आरक्षणात वाढ झाली पाहिजे. आदिवासीचंही संख्या वाढलेली आहे, त्याच्यात आरक्षणामध्ये वाढ झाली पाहिजे. OBC आरक्षण जे आहे ते अत्यल्प आहे, काही जिल्ह्यामध्ये 2%, गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये. आणि म्हणून हा सगळ्या गोष्टीचा एक आढावा घेऊन OBC असेल, NT-VJNT असेल, अल्पसंख्यक असेल, मराठा असेल, या सगळ्यांच्या आरक्षणामध्ये वाढ करावी. कारण की 50% जी सीमा होती
ती मान्य सुप्रीम कोर्टाने आता 58% पर्यंत त्याला मान्यता दिली आहे, म्हणजे 50%ची सीमा आता मान्य सुप्रीम कोर्टानेच पार केलेली आहे. कारण की हे जे काही मंडल आयोगाच्या नंतर ज्या काही सीमा त्याच्यामध्ये टाकल्या गेल्या होत्या आरक्षणामध्ये, मान्य सुप्रीम कोर्टाने त्याला आता मान्य सुप्रीम कोर्टानेच आता वाढ दिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेड्यूल कास्ट आदिवासी आणि ओबीसी एनटी विजेंटी अल्पसंख्यक आणि मराठा या आरक्षणाचाही प्रश्न काल आम्ही माननीय राज्यपाल मोदींच्या समोर मांडलेला आहे. कालचा जो एपिसोड झाला त्याच्यामुळे महाविकास आघाडीवर परिणाम होईल? कुठलाही होणार नाही. शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर चर्चा सुरू झाली नवीन अध्यक्षाची, अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा जयंत पाटील असतील, काँग्रेस कसं बघतं? काँग्रेसला कुठला अध्यक्ष वाटतं की ज्या जो काँग्रेसशी सहमत होईल किंवा काँग्रेसची त्याची चर्चा करतील? योग्य बघा, त्यांच्या पक्षाचा त्यांनी निर्णय करायचा आहे. आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये ते राज्यपातळीचा पक्ष आहे, महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं पुरोगामी विचाराचं राज्य आहे, शाहू फुले आंबेडकर विचारधारेला मान्यता आहे, त्यांचा बेसिकही तोच आहे. त्याच्यामुळे कोणीही अध्यक्ष बनले तरी ते या पुरोगामी विचाराला घेऊनच महाविकास आघाडीमध्ये राहतील असा आमचा विश्वास आहे. एक अशी कुजबूज आहे की राष्ट्रवादीला भाजप सोबत जायचं, त्यामुळे शरद पवारांनी राजीनाम्याची केलेली ही खेळी आहे. आणि पृथ्वीराज चव्हाण देखील बोलले होते की राष्ट्रवादीचं भाजप सोबत बोलणं चालू आहे. पृथ्वीराज चव्हाण साहेब आमचे नेते आहेत, ते राष्ट्रीय पातळीवर त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. दिल्ली पातळीवर काय चर्चा असतील काय मला माहिती नाही, आणि त्यांच्याबरोबर माझं काही बोलणं पण झालेलं नाही. तेही सुद्धा आता काल परवा इकडे महाराष्ट्रात होते, पण काल ते कर्नाटकच्या दौऱ्यावर गेलेले आहेत. त्याच्यामुळे काय चर्चा आहे त्याच्याबद्दलची मला माहिती नाही. पण मला असं वाटतं की राष्ट्रवादी BJP सोबत जाण्याचं पाऊल उचलणार नाही, कारण की महाराष्ट्रामधल्या राजकारणामध्ये शाहू फुले आंबेडकर विचाराला मोठी मान्यता आहे. जे शाहू फुले आंबेडकर विचाराला जे शिवा घालतात तो विचार संपायला निघालेले आहेत, त्यांच्यासोबत ते जातील नाही असा आमचा विश्वास आहे. अजित पवारांबद्दल ज्या सगळ्या मध्यंतरी चर्चा झाल्या त्याच्यामुळे व्यतीतून पवार साहेबांनी कुठेतरी त्यांना रोखण्यासाठी हा निर्णय घेतला अशी एक धक्क्यावधक चर्चा सुरू. आम्हाला त्यांच्या पक्षात नेमकं काय चाललेलं आहे, आम्ही काँग्रेसने भूमिका मागच्याच वेळेस स्पष्ट केली की कोणाच्या घरात डोकून पाहणं झाकून पाहणं ही आमची सवय नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे निर्णय त्यांनाच घ्यायचे आहे. त्याच्यामुळे काय त्यांच्या पक्षात चाललेलं आहे आजतागत काँग्रेसकडे माहिती नाही. आपण त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांना किंवा स्वतः शरद पवार साहेबांना विचारावं. पण महाराष्ट्रातलं सध्याचं राजकारण कसं बघता तुम्ही? निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत दोन्ही, राष्ट्रवादी मोठा पक्ष आहे, त्यात झालेले बदल, बघा राज्यातच नव्हे तर देशामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या विरोधात चीड निर्माण झालेली आहे प्रत्येक स्तरामध्ये, मग शेतकरी असेल, तरुण असेल, आदिवासी असेल, शेड्यूल कास्ट असेल, ओबीसी असेल, अल्पसंख्यक असेल, मराठा असेल, महागाई असेल, या सगळ्या विषयावर या लोकांना न्याय मिळाला नाही. महागाईमुळे लोक होरपडत निघालेले आहेत, शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करते आहे. ह्या सगळ्या विषयामध्ये BJP 100% नापास झालेली आहे. 100%च्या नंतरही मार्क देता येईल तर त्याच्यातही नापास झालेली आहे. त्यामुळे अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही पुढचं चित्र आहे, जसं कर्नाटकमध्ये आता चित्र 150 जागा काँग्रेस त्या ठिकाणी जिंकेल अशा पद्धतीचं एक वातावरण आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये एक मोठं भाजपच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड नाराजी आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि या सगळ्या घडामोडीमध्ये भाजपला फार काही फायदा होईल असं मला वाटत नाही, कारण की ज्या पद्धतीने 105 आमदार भाजपला पहिल्यांदा महाराष्ट्रात निवडून दिले आणि त्या 105 आमदारांच्या आधारावर त्यांनी या महाराष्ट्राचा जो तमाशा केला सातत्यानं, सत्ता पहाटेची सरकार असेल मग खोक्याची सरकार असेल, आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला सातत्यानं या 105 आकड्याच्या आधारावर त्यांनी जो कलंक लावण्याचा पाप केलेला आहे ते आता महाराष्ट्राची जनता त्या गोष्टीला विसरणार नाही. हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे, आणि या महाराष्ट्राला भाजपनी 105 आमदाराच्या भरोशावर जो कलंक लावलेला आहे ते महाराष्ट्रातली जनता कधी विसरणार नाही. आता हे सध्या पावसाळा चालू झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस येतो आहे, त्याच्यामुळे सभेच्या बद्दलचं एक मीटिंग पहिले होणार आहे, सभा होईल की नाही होईल ते आज सांगता येणार. शरद पवार यांचा प्रत्येक निर्णय ही
कुठली तरी राजकीय खेळी असते असं म्हटलं जातं, असा आरोप होत असतो. तुम्हाला वाटतं हा निर्णय सुद्धा कुठली खेळी आहे? बघा, मला पवार साहेबांचे काय खेळी असते की नसते मी त्याच्यामध्ये कशाला जाऊ. मी माझ्या काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष, माझा पक्ष कसा वाढवायचा आणि तो जनतेपर्यंत कसा पोचवायचा आणि काँग्रेसनी या देशासाठी आणि राज्यासाठी काय केलं ते सांगायचं काम माझं आहे. त्यामुळे त्यांची काय खेळी असेल त्या खेळीबद्दल मला जायचं नाही. बरं, काँग्रेसमध्ये उद्या मोठ्या प्रमाणात काहीतरी तुमच्या पक्षात नवीन कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत. बिलकुल, काँग्रेसमध्ये आता मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झालेली आहे. मोठ्या प्रमाणात विरोधातले अनेक नेते काँग्रेसमध्ये यायला निघालेले आहेत. त्याची सुरुवातच आम्ही नागपूरपासून करणार आहोत. आणि ज्याप्रमाणे शिक्षक मतदारसंघ असेल, ग्रॅज्युएट मतदारसंघ असेल, हे सगळे मतदारसंघ जे बीजेपीच्या ताब्यात होते ते सगळे मतदारसंघ काँग्रेसने आता काँग्रेसच्या बाजून आले. म्हणजे जनतेचा कौल हा निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि म्हणून त्याची सुरुवातच आम्ही नागपूरपासून करतो आहे. बिलकुल, आता मुंबईला गेलो आणि त्यांच्या सोयीप्रमाणे एखादे त्यांनी असेल आणि माझा वेळेचं ऍडजस्ट झालं तर मी निश्चितपणे त्यांना भेटेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.